रामाच्या जीवनाचा, रामाच्या कथेचा अर्थ लावताना कोणतेही एक तत्वज्ञान, कोणताही एक पंथ पुरा पडत नाही असं जेव्हा लक्षात यायला लागलं, तेव्हा नवनवीन पंथ निर्माण व्हायला लागले. 16व्या शतकात अतिशय महत्त्वाचा एक पंथ निर्माण झाला, त्याला रसिक संप्रदाय, आता अतिशय वेधक नावही दिलं गेलेलं आहे. या रसिक संप्रदायाचा जणू काही चरम जाहीरनामा म्हणता येईल अशी ही रचना आहे. या पंथाचं मुख्य म्हणणं काय होतं की जिथे जिथे सुंदर गोष्ट असते तिथे तिथे राम असतो, आणि रामाबरोबर फक्त एकच नातं असू शकतं, ते म्हणजे प्रेमाचं. आणि म्हणून माधुर्य भक्ती त्या पंथामध्ये शिरली. ह्या पंथाला मान्य झालेले जे रस होते आणि ज्या अवस्था होत्या किंवा ज्या भावभावना होत्या त्याला पंचरसात्मक असं म्हणतात. आणि त्यामध्ये शृंगार, सख्य, दास्य, वात्सल्य आणि शांत एवढे 5च मानले जातात. आणि म्हणून ह्या रचनेमध्ये तुम्हाला काय दिसतंय असं पाहिलं तर ह्या पंथाचं जणू काही प्रतिबिंब तत्वज्ञानाचं यात पडलं आहे असंही दिसतं. पण आणि एक भाग मला तुमच्या नजरेला आणायचा आहे. ही रचना मारुबिहाग नावाच्या रागात आहे. भारतीय रागसंगीतामध्ये अनेक राग हे विशिष्ट प्रदेशाच्या नावामधून सुचवले जातात, कारण त्या प्रदेशात त्याचा उगम झाला आहे असं समजलं जातं. आता मारू म्हटल्यानंतर मरू, वाळवंट, राजस्थान. माझे एक मित्र भारतातले आदर्श लोकतत्त्वज्ञ होते, कोमल कोठारी, पंडित कोमल कोठारी. त्यांना एकदा मी विचारलं होतं की वाळवंटाने नक्की काय होतं, ते म्हणाले सगळे भाव तिथे गडद होतात. एकटेपणा हे गडद वाटतो, समूह असला तरी जास्त समूह वाटतो, एक रंग असेल तर तो गडद होतो, नसलेल्या रंगाची अवस्थासुद्धा जास्त गडद होते. जणू काय हे लक्षात ठेवूनच ही रचना मारुबिहागमध्ये झालेली आहे.